मी आता तुम्हाला 233 रिटर्न जो आहे त्याचे गुड्स रिटर्नचे सिनॅरिओ जरा थोडक्यात एक्सप्लेन करते. 231 मध्ये जे सिनॅरिओ सांगितले आहेत आता गवाले सरांनी, ते त्याच पद्धतीने आपण आता 233 मध्ये बघूया. 230 आवाज येतोय का सगळ्यांना? 233 मध्ये जर गुड सिनॅरिओ बघण्यासाठी आपण आधी डाउनलोड ला जाऊया. तिथे रिटर्न 233 फॉर्म 233 इथे गुड्स रिटर्न सिनॅरिओ आपण सगळे एक्सप्लेन केलेले आहेत, ते त्यातला एक आपण आता बघूया. ही झिप फाईल खाली आलेली आहे, ते ओपन करूया. इथे आता वेगवेगळे ट्रान्झॅक्शन टाइप दिलेले आहेत. एक ऑल ट्रान्झॅक्शन आहे, बेकर्स आहे, हॉटेलियर आहे, ओनली गुड्स रिटर्न सिनॅरिओ आहे, रिटेलर आहे, सेकंड हँड मोटर व्हेकल, टॅक्स सेपरेटली पेड आहे आणि इन्क्लुझिव्ह आहे, जे रूल 58 वाला एक आहे. आता 233 रिटर्न हे कंपोजिशन प्लस वर्क्स कॉन्ट्रॅक्ट असं मिळून जे डीलर्स असतात ते फाईल करतात. त्यातलं आपण आता एक ऑल ट्रान्झॅक्शन बघूया. सर ऑल नाही ऑलरेडी इनेबल आहे. सेल्स ऍक्शन हे ऑल ट्रान्झॅक्शन 233 चे, म्हणजे त्यात तो डीलर कंपोजिशन वाला पण आला, वर्क्स कॉन्ट्रॅक्टर वाला पण आला आणि त्याचे नॉर्मल जे ट्रान्झॅक्शन आहे ते पण आले. याच्यात तर 100 आणि 200 हे सेल्स टू टीन होल्डर आणि नॉन टीन होल्डर हे तुम्हाला माहितीच आहे. त्याचे गुड्स रिटर्न इथे 600 ला आहेत आणि 700 ला त्याची क्रेडिट नोट आहे. 300 ब्रांच ट्रान्सफरचे गुड्स रिटर्न इथे आहेत 680 ला, 780 ला त्याची क्रेडिट नोट आहे. 400 कोड आहे कंपोजिशन 42-1 आणि 42-1-2 खालचा. नंतर त्याचे 600 परत 100 चे आहेत गुड्स रिटर्न, 200, 400, 500, 700 क्रेडिट नोट, 450 वर्क्स कॉन्ट्रॅक्ट कंपोजिशन अंडर 42-3 आणि 3A, म्हणजे हा आपला बिल्डर्सचा कंपोजिशन झाला. मग 690 त्याचे गुड्स रिटर्न आणि 790 त्याचे क्रेडिट नोट्स, 460 हा ऑनगोईंग वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहे, 470 ऑनगोईंग लीज कॉन्ट्रॅक्ट आहे. हे सगळे कोड तुम्हाला इथे रफशीटमध्ये दिसतील. रफशीटला जर तुम्ही हेल्पमध्ये गेला 233 ला क्लिक केलं तर इथे सगळे ट्रान्झॅक्शन कोड्स आहेत आणि त्या ट्रान्झॅक्शन कोड्सच्या अगेन्स्ट त्याचे गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोटचे कोड्स पण दिलेले आहेत. 100 च्या अगेन्स्ट 600 आहे, 700 आहे, 200 च्या अगेन्स्ट 600, 700, 300 ब्रांच ट्रान्सफर आहे त्याचा 680, 780 असे हे सगळे कोड्स दिलेले आहेत. चारशे, 450, 460, 470, 480, 490 आणि 800 आणि ह्याच्या अगेन्स्टचे जे गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट आहेत त्याचे हे कोड्स आहेत. आता ऑनगोईंग वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आणि ऑनगोईंग लीजला गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोटचे सिनॅरिओज नाही आहेत आणि 480 आणि 490 लाही नाही आहे, त्याला अलाउड नाही आहे. हे आपल्याला सगळे कोड्स रफशीटमध्ये मिळतील. त्याची हेल्प घेऊन आपण सेल्स एनेक्शुअर हा असा भरलेला आहे. तुमचे सगळे सिनॅरिओज तुम्ही इथे ट्रान्झॅक्शन इथे टाकलेले आहेत, अमाऊंट टाकले आहेत. त्यानंतर इथे आपण बघायचं की हे जे आहे नेट आणि टॅक्स आणि ही व्हॅल्युएबल ऑफ इन्क्लुझिव्ह टॅक्स म्हणजे ई एफ आणि जी ह्यातली जी अमाऊंट आहे हीच आपल्याला तिकडे फॉर्म मध्ये रिटर्न मध्ये गुड्स रिटर्न मध्ये आपण नेगेटिव्ह मध्ये दाखवायची आहे आणि बाकी हे जे आय जे के एल आहे ती ऑटो कॅल्क्युलेट होऊन रिटर्न मध्ये दिसेल. तुम्ही टाकलेली इथे अमाऊंट ही अमाऊंट तुम्हाला तिथे रिटर्न मध्ये दाखवायची नाहीये, ती ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. आता परचेस ऍनेक्शन, परचेस सगळ्यांचे सेम आहेत, 31, 32, 33, 34, 35 सगळ्यांचे परचेस सेम आहेत. 31 मध्ये जसं त्यांनी एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे हे सगळे परचेसेस आहेत.
आणि त्या त्या कोर्टच्या अगेन्स्ट त्याचे त्या परचेजेस अगेन्स्ट जे क्रेडिट नो डेबिट नोट आणि गुड्स रिटर्न आहेत त्याचे कोर्ट्स आहेत. हे सगळे कोर्ट्स तुम्हाला परचेजेसचे कोर्ट्स पण रफशीट मध्ये तुम्हाला इथे परचेज अनेक्शरला ऑलला क्लिक केल्यावर तुम्हाला सगळे हे कोर्ट्स दिसतील. परचेज अनेक्शर भरल्या सेल्स अनेक्शर भरल्यावर आपण हे व्हॅलिडेट वर जायचंय. इथे व्हॅलिडेट अँड प्रिव्ह्यू रिटर्न स्टेप वन वर क्लिक करायचंय. स्टेप वन वर क्लिक केल्यावर हा डेटा ट्रान्सफर झाला आणि आपला 233 रिटर्न आपल्याला इकडे दिसते एका शीट मध्ये जनरेट झालाय. आता इथे हा 233 रिटर्न जनरेट झालाय. त्याच्या आधी जर तुम्हाला बघायचं असेल की तुमचे गुड्स रिटर्न किती अमाऊंट आहे तिथे रफशीट मध्ये जाऊन तुम्हाला इकडे दिसेल. बघा इथे आपल्याला वर्क्स कॉन्ट्रॅक्ट कंपोजिशनचे गुड्स रिटर्न 200 आहेत आणि त्याचा टॅक्स 10 आहे. इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स वाले 210 आहेत. 233 ते नॉर्मल सेल्स जे आहे त्याचा 200 आहे आणि त्याचा इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स वाला 200 आहे आणि टॅक्स 10. कंपोजिशन वाला म्हणजे अदर देन वर्क्स कॉन्ट्रॅक्ट जे कंपोजिशन आहे रिटेलर आणि हॉटेलियर वगैरे त्यांचा हा कंपोजिशन आहे 400 आणि परचेजेस साईडला 200 आणि 10. आता ही अमाऊंट तुम्हाला नेगेटिव्ह मध्ये रिटर्न मध्ये दाखवायची आहे. ही ऑटो पॉप्युलेट होऊन आलेली अमाऊंट नाही आहे. तर 233 रिटर्नला गेलो आपण. तिथे आपला ग्रॉस टर्नओव्हर आला. त्यानंतर जे तुम्ही सेल्स साईडला जे दाखवलेत अमाऊंट गुड्स रिटर्नच्या सेल्स अनेक्शर मध्ये कुठली, तर ह्या लेबर चार्जेस अदर चार्जेस आणि टॅक्स फ्री सेल्स आणि एक्झेम्प्टेड सेल्स ही याच्यात ऑटो कॅल्क्युलेट होऊन आलेली आहे इथे ह्या याच्यात. आणि तुम्हाला फक्त ही ह्यातली अमाऊंट जी रफशीट मध्ये दाखवली आहे याची टोटल ही आणि ही कॉलम म्हणजे ई एफ आणि जी ह्याची टोटल जी रफशीट मध्ये दिलेली आहे तुम्हाला ती फक्त तुम्हाला इथे 233 मध्ये दाखवायची आहे. आणि ती कुठे दाखवणार, तर तुम्ही सेल साईडला टेबल नंबर 7, 9, 12 आणि 13 मध्ये दाखवायचंय. तर टेबल नंबर 7 मध्ये कुठली येते, तर ती वर्क्स कॉन्ट्रॅक्टची येते. वर्क्स कॉन्ट्रॅक्ट कंपोजिशन वाला म्हणजे जो बिल्डर आहे किंवा अदर देन बिल्डर जे आहेत कंपोजिशन जे घेत आहेत 1% किंवा जे 5% कंपोजिशन वाले त्यांची इकडे यायचे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट फक्त. अदर कंपोजिशन नाही इथे 7 मध्ये येणार आणि ती तुम्हाला इथे मायनस मध्ये दाखवायची. तर ही बघा -100 आणि -100 म्हणजे मायनस जी 200 आपल्याला इथे रफशीट मध्ये दिसली होती ही आपल्याला तिथे 7 नंबर टेबल मध्ये दाखवायची. ही दाखवली इथे नेगेटिव्ह मध्ये दाखवली आहे. त्याचा रेट ऑफ टॅक्स टाकला की टॅक्स अमाऊंट येते आणि जी इन्क्लुझिव्ह वाली अमाऊंट आहे ती इन्क्लुझिव्ह पूर्ण अमाऊंट टाकायची आहे. त्याची टॅक्स ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. म्हणजे 210 जी आपण दाखवली 105 इथे नेगेटिव्ह मध्ये टाकली आहे. ही झाले वर्क्स कॉन्ट्रॅक्ट. नंतर टेबल नंबर 9 ला दाखवायची आहे. टेबल नंबर 9 ला येईल तुमची कंपोजिशन वाली अदर देन वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे रिटेलर्स आहे हॉटेलियर्स आहेत ह्यांची जी गुड्स रिटर्न आहेत त्यांची अमाऊंट तुम्हाला इथे दाखवायची आहे. ही अमाऊंट पण तुम्हाला रफशीट मध्ये इथे दिसेल. ही बघा इथे 400 जी आहे ती आपल्याला इथे मायनस मध्ये ही 400 दाखवायची आहे नेगेटिव्ह मध्ये आणि त्याचा टॅक्स अमाऊंट कॅल्क्युलेट होईल. नेक्स्ट आपल्याला दाखवायचंय 12 नंबर टेबलला. हे जो तुमचा नॉर्मल त्या डीलरचा सेल्स असेल इथे रफशीट मध्ये आपल्याला दिसेल की 233 ची अमाऊंट इथे ही 200 आहे ही 10 आणि ही 210 ही आपल्याला 12 नंबर टेबलला दाखवायची आहे आणि 210 आपल्याला दाखवायचे 13 नंबर टेबलला. 12 मध्ये तुम्ही हे 100 100 किंवा डायरेक्ट -200 पण टाकू शकता. टोटल करून पण तुम्ही टोटल अमाऊंट दाखवू शकता तिथे. जेवढी तुमची गुड्स रिटर्न आहे ती एकाच लाईन मध्ये दाखवू शकता किंवा वेगळी पण दाखवू शकता. आणि ह्या ज्या दोन ग्रे मध्ये दिले ते इफेक्टिव्ह टॅक्स रेटचा आहे. जर गुड्स रिटर्न जर टॅक्स जर 5.5% असेल आणि गुड्स रिटर्नचा रेट वेगळा असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करून मॅन्युअली कॅल्क्युलेट करून इथे तो रेट ऑफ टॅक्स टाकायचा आहे आणि तेवढा टर्नओव्हर इकडे टाकायचा आहे. आणि इथे सगळे ड्रॉपडाऊन दिलेले आपले जे रेट आहेत ते तेरा मध्ये इन्क्लुझिव्ह वाले टाकायचे. 210 जी आहे इथली ही तुम्हाला इथे 13 नंबर टेबलला दाखवायची नेगेटिव्ह मध्ये. सगळे गुड्स रिटर्नचे अमाऊंट नेगेटिव्ह मध्ये दाखवायचे.
purchase side ला 16 number table ला एकच आहे purchase चा एकच आहे जैसे sales side ची इकडे वेगवेगळे tables आहेत तसे नाही एकच आहे पण सगळ्यांचे purchase सेमच आहे सगळ्या returns चे इथे तुमचे minus negative मध्ये दाखव step 2 ला तुमची फाइल जनरेट झाली हे आपण ट्रांजॅक्शन ऑल ट्रांजॅक्शन्स वाली 233 चा सिनेरियो बघितला होता हॅलो गुड आफ्टरनून आता 234 चे ऑल ट्रान्झॅक्शन आणि गुड्स रिटर्न बघू आपण तर सेम प्रोसिजर रिटर्न मध्ये आपण गेल्यानंतर 234 गुड रिटर्न सिनेरियो झिप फाईल आहे ही ओपन करून घेऊया आपण इथे 234 ऑल ट्रान्झॅक्शन गुड्स रिटर्न बघतोय आपण इथे आता तर 234 ला सेम ट्रान्झॅक्शन 231 प्रमाणे सगळे तर इथे बघतोय आपण 100 ची एंट्री आहे सेल्स टू टीन होल्डर 200 ची सेल्स टू नॉन टीन होल्डर ब्रांच ट्रान्सफर सेल्स गुड्स रिटर्न सेल्स क्रेडिट नोट गुड्स रिटर्न अगेन्स्ट ब्रांच ट्रान्सफर क्रेडिट नोट अगेन ब्रांच ट्रान्सफर इथे फक्त एक एंट्री 231 पेक्षा एक वेगळी आहे 500 ची पीएसआय एक्झाम सेट जर सेल असेल आपला तर ती आपण 234 मध्ये 500 हे आहे त्याला ट्रान्झॅक्शन कोड त्याच्या अगेन्स्ट जर गुड्स रिटर्न असेल तर सेम प्रोसिजर सेल्स अगेन गुड्स रिटर्न आणि क्रेडिट नोट तर इथे आपण एवढ्या एंट्री केलेल्या आहेत स्क्रीन तुम्हाला दिसते सगळ्यांना त्याप्रमाणे सेम परचेस साईट सगळ्यांची सारखीच असणार आहे तर तिथे प्रश्न नाही तर आपण आता स्टेप फर्स्टला जाऊया स्टेप फर्स्ट केल्यानंतर आपल्याला कम्प्लीट फॉर्म दिसेल रिटर्न फॉर्म मध्ये गुड्स रिटर्न इथे टॅक्स पेड सेपरेटली जे आहेत त्याचे गुड्स रिटर्न आपण टेबल 7 मधनं मायनस करणार आहोत आणि फक्त टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुझिव्ह एवढेच गुड्स रिटर्न आपण टेबल मध्ये मायनस करतो बाकी ऍज इट इज मॅन्युअली तिथे ते मायनस होऊन जातील तर रफशीटला आपल्याला दिसतंय की इन्क्लुझिव्ह मध्ये 200 आपला नेट आहे टॅक्स 10 आहे गुड्स रिटर्नचा आणि इन्क्लुझिव्ह आहे 210 तर टेबल 7 मध्ये आपण हे बघतोय की 300 आपला सेल होता त्याच्या अगेन्स्ट आपण रफशीटला बघितलं की 200 आपला गुड्स रिटर्न आहे आणि 5% आपला टॅक्स रेट आहे तर त्याप्रमाणे इथे मायनस 200 गुड्स रिटर्न असल्यामुळे मायनस हे टाकल्यानंतर आपला ऑटो कॅल्क्युलेट होईल -10 त्याप्रमाणे होऊन जाईल आणि टॅक्स रेट सेपरेटलीचा टेबल 7 ला हे करायचं टेबल 7 5 नंतर टेबल 9 मध्ये इन्क्लुझिव्ह सेम रफशीटला बघितलंय इन्क्लुझिव्ह म्हटले आपले गुड्स रिटर्न दिसतात आहे 210 त्याप्रमाणे आपण टेबल 9
मैनस 210 टाकल त्याप्रमाणे तिथे मायनस 10 कॅल्क्युलेट. आता आपण परचेस साइडला बघूया. परचेस साइडला आपण आपले बुक लीडर आहेत 90 आणि 95 ची एंट्री आपल्याला तुम्हाला इथे दिसेल. आणि फक्त टॅक्स रेट सेपरेटली जे आहेत तेच फक्त आपण गुड्स रिटर्न तिथे मेन्शन करणार आहोत, इन्क्लुडिंग आपण हे सेट ऑफ, तर तो तिथे मेन्शन करायची गरज नाही. त्याप्रमाणे आपला परचेस होता 400 गुड्स रिटर्न आपले 200 चे होते त्या म्हणून मायनस. पण इथे सगळी फील्ड तुम्हाला मॅन्युअली टाकायची आहे आणि प्लस टॅक्स रेट समोर होणारा कॅल्क्युलेट होणारा अमाऊंट हा मॅच असला पाहिजे एक्झॅक्टली, तरच फाईल व्हॅलिडेट होईल. त्याप्रमाणे आपण इथे हे मेन्शन केलंय. तर आपला टॅक्स पेक्षा गुड्स रिटर्न जास्त असल्यामुळे रिफंड मध्ये हा गेलाय रिटर्न. पुढचं टेबल एक्सटेंड करू सर, टेबल सीक्यूबी ची वगैरे सीक्यूबी. चालेल. तर एंटायटलमेंट सर्टिफिकेट प्रमाणे आता आप हे पीएसआय एक्झाम्प्टेड डीलर 234 फॉर्म प्रिफर करतो, तर त्याप्रमाणे आता इथे एंटायटलमेंट सर्टिफिकेट ए आहे. तर आपण सर्टिफिकेट मेन्शन केलंय, डिफरमेंट त्याचा हे केलाय, डिफरमेंट किंवा एक्झाम्प्टेड दोन पैकी एकच आपण हे करू शकतो, एक्झाम्प्शन घेऊ शकतो. त्याप्रमाणे इथे हे केलंय, तर त्याप्रमाणे हा त्याचा गुड्स रिटर्नशी काहीही संबंध नाही. आणि पीएसआय एक्झाम्प्टेड डीलरला असलेले सेल्स जे गुड्स रिटर्न असतील ते एन एम 8M मधनं मायनस होऊन जातील. आपण सेल साईडला आपल्याला बघता येईल की आपला एक्झाम्प्टेड डीलरला सेल होता पाचशेची एंट्री आपली आहे. इथे आपण बघतोय एक्झाम्प्टेड सेल आपला आहे 500, त्यामध्ये गुड्स रिटर्न, त्यामध्ये क्रेडिट नोट, म्हणजेच एक्झाम्प्टेड आपला 300 तिथे असला पाहिजे. हा सॉरी सर, एक्झाम्प्टेड आपले 400 आहेत, इथे पण 6700 आणि 600 आणि 700 ची एंट्री आहे. इथे आपल्याला बघता येईल की आपला एक्झाम्प्टेड सेल होता 500 च्या अगेन्स्ट आपल्याला सेल दाखवला आहे 500, प्लस दोनदा आपण गुड्स रिटर्न दाखवले एक्झाम्प्टेडच्या टेबलला तुम्ही बघू शकता. इथे इथे 500 आपला 500 अमाऊंट आपला 500 ट्रान्झॅक्शन अगेन्स्ट आहे आणि ही दोनदा एंट्री आहे 200 इथे 200 इथे, म्हणजेच 400. आणि हे 500 मधनं मायनस होऊन एक्झाम्प्टेड सेल इथे 100 मेन्शन झालाय, म्हणजे 500 मायनस 400 इज इक्वल टू 100 असा तिथे अमाऊंट एक्सप्लेन हे झालाय, डिस्प्ले झालाय. त्यामुळे एक्झाम्प्टेड एक्झाम्प्टेड सेल तो हेच म्हणजे ऑटो मायनस होऊन जाईल तिथे, त्यामुळे तिथे तो मेन्शन करायची गरज नाही. आपल्याला इथे फक्त टॅक्स पेड सेपरेटली आणि इन्क्लुसिव्ह टेबल 7 आणि टेबल 9 एवढं लक्षात ठेवायचं सेल साईडला. परचेस साईडला जो आपला परचेस आहे त्यामधला गुड्स रिटर्न आणि डेबिट नोट जी काही असेल ती इथे एक्सप्लेन करायची आहे. थँक्यू. हा मॅक्झिमम फॉर्म्स आपण कव्हर केलेले आहेत आता आणि गुड्स रिटर्नचे सिनारिओ पण इथं सांगितलेले आहे. तर तुम्हाला जर यामधला काही क्वेरी असतील तर तुम्ही विचारू शकता, तुमचे अनम्यूट करा तिथे आणि अनम्यूट करून तुम्ही तुमच्या क्वेरी आता रेज करू शकता.
काही क्वेरी असतील तर अनम्यूट करा आणि कृपया क्वेरी विचारा. नागपूर काही क्वेरी आहे का? उठाने से एक मिनिट बोला. एक मिनिट सर. हॅलो. हा बोला नागपूर बोला. हॅलो आवाज येतोय का सर? हॅलो. हा मला आवाज येतोय बोला. सर एका रिटर्न बद्दल असं होतं की एप्रिल मध्ये सर 2000 रुपये त्याचा रिफंड आहे. एप्रिल मध्ये रिफंड आहे. हा 2000 रुपये रिफंड आहे. हा त्यांनी ते 2000 रुपये तिकडे समोर दाखवले. मे मध्ये पुन्हा 10000 रुपये रिफंड आला त्याला. असं टोटल 12000 रुपये रिफंड झाला त्याचा मे मध्ये. पण सर तिथे दिसताना काय दिसलं की 2000 रुपये क्लेम इन दिस रिटर्न दिसतो आणि 10000 रुपये पुन्हा जून मध्ये कॅरी फॉरवर्ड होतो. हा त्याचं काय झालं मी तुम्हाला सांगतो. डीलरने एप्रिल महिन्यामध्ये जो 2000 रुपये कॅरी फॉरवर्ड करायला पाहिजे होता तो त्याने रिटर्न मध्ये कॅरी फॉरवर्ड केला नाही. त्याच रिटर्न मध्ये एप्रिल मध्ये रिटर्न रिफंड क्लेम केला. आपला जो कॉलम आहे ना मी दाखवतो तुम्हाला. मी ते ओपन करतोय. रिटर्न ओपन करतोय. हे बघा मी. हा शेअर बघा मी स्क्रीन ओपन केली. फुटाणे साहेब. हॅलो. हा ही स्क्रीन ओपन केली. आता हा 231च आहे असं समजा. फॉर्म 234 आहे. या फॉर्मच्या शेवटी इथे तुम्ही पहा इथे डीलरला जो एक्सेस क्रेडिट येतो ना 5 रुपये हा डीलरने जर इथे रिफंड क्लेम कॅरी फॉरवर्ड नाही केला. एक्सेस क्रेडिट कॅरी फॉरवर्ड 5 रुपये इथे जर तो नाही टाकला 5 रुपये तर तो काय होईल की जर नाही टाकला तर तो सॉरी नाही टाकला इथे तो तिथं त्याच रिटर्न मध्ये रिफंड क्लेम होईल. त्याने जर इथं 5 रुपये एंटर केला तर पुढच्या रिटर्नला कॅरी फॉरवर्ड होईल. अदरवाइज होणार नाही. तर डीलर कडून ते झालेलं आहे. डीलरने काय केलं त्या एप्रिलच्या रिटर्न मध्ये जो 2000 रुपये रिफंड होता ना तो त्याने कॅरी फॉरवर्ड न केल्यामुळे तो त्याच महिन्यात रिफंड झाला आणि मे महिन्यातला 10000 रुपये त्याने कॅरी फॉरवर्ड केला असेल म्हणून तो जून मध्ये कॅरी फॉरवर्ड झाला. नाही सर त्यांनी केलेलं आहे सर. तसं एप्रिल मध्ये पण केला त्यांनी कॅरी फॉरवर्ड करून नेक्स्ट पिरियड दाखवला आहे. सर जर असं असेल आणि तो झाला नसेल ना मे महिन्यात कॅरी फॉरवर्ड तर आताही आहे काय. आता आपलं जे काय रिव्हिजन ऑफ रिटर्न आहे ना ते मल्टिपल टाइम्स आहे. त्याला एप्रिलचं रिटर्न 2000 रुपये पुन्हा टाकवणार ते मे ला कॅरी फॉरवर्ड होतील. मे चं रिटर्न रिवाइज करून पुन्हा जून ला 12000 कॅरी फॉरवर्ड होतील. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. रिव्हिजन सुरू झाली का सर? पाटील साहेब आरामात जाऊन बघू शकता. हा सर अजून एक बघा. हा न्यूली डीलर आहे त्याचा पिरियड शीट चेक करा म्हणून सर त्याचा. ओके. हा डीलर रजिस्टर कधी झाला? हॅलो. हा सर डीलर रजिस्टर कधी झाला? 25 मेच्या आधी झालेला आहे की 25 मे नंतर झालेला आहे? 25 मे नंतर. हा 25 मे नंतर त्याची मंथली पिरियडिसिटी आहे. काही केसेस मध्ये आमचं लक्षात आलं की तो डीलर आधी रजिस्टर होता त्याची पिरियडिसिटी कॉन्ट्रॅक्ट होती. त्याने व्हॅटचं रजिस्ट्रेशन 25 मे नंतर घेतलं तर नवीन रजिस्टर पिरियडिसिटी मंथली आहे. त्यामुळे जेव्हा तो रिटर्न जातो तेव्हा सर हे mvatautomation@gmail.com यावर जर मेल पाठवली तर आम्ही त्याची पिरियडिसिटी चेंज करून त्याला मंथली पिरियडिसिटी मध्ये टाकतो आणि मग तो रिटर्न फाईल करू शकेल. mvatautomation@gmail.com मी एक वेळ स्क्रीनवर ते दाखवू शकतो तुम्हाला. एक मिनिट थांबा. चांगला अभ्यास झाला फुटाण्यांचा. थँक्यू सर. हे बघा रफ शीटला मी ते मेल आय डी लिहितो इथे. हा चालेल लिहा लिहा सर. या मेल आय डी वर काही अडचण असेल तर मेल करू शकता. आणि तुम्हाला सर्वांना गुगल फॉर्म तर ऑलरेडी आपण दिलेला आहे. त्यामुळे गुगल फॉर्म वर तुम्ही
हा गुगल फॉर्म वर तुम्ही त्या क्वेरी पण विचारू शकता, ते त्याची लिंक पण पाठवलेली आहे सर्वांना. ठीक आहे, काय म्हणतो एका डीलरला मास्टर रिटर्न भरायचा आहे, तो मे मध्ये झाला रजिस्टर. हा पण तो मार्च पासून त्याची लायबिलिटी होती, त्याला मास्टर रिटर्न येत नाही सर त्याला फक्त. हा हा असे डीलर ज्यांची, हे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की लायबिलिटी क्रॉस होताना की शक्यतोवर त्यावर क्रॉस होते असं आपण समजतो, परंतु काही डीलरची मागच्या पिरियडला पण कधी कधी होऊ शकतं. म्हणजे मागच्या वर्षी त्याची लायबिलिटी 10 लाखाची झाली तरी त्यांना रजिस्ट्रेशन घेतलं नाही, आणि यावर्षी आता त्याचा बिझनेस सुरू आहे आणि आता यावर्षी तो रजिस्ट्रेशनला आलाय, आणि समजा त्याने रजिस्ट्रेशन घेतलंय, तर आता त्याला या वर्षीचं एप्रिलचं रिटर्न आणि मागच्या वर्षी ज्या वेळी लायबिलिटी क्रॉस झाली तेव्हाचं रिटर्न, म्हणजे मागच्या वर्षी पण एप्रिल पासून साधारणतः, कारण त्याला 3-2 डिडक्शन द्यावं लागेल 10 लाखाचं, त्यामुळे त्याला असे मागचे रिटर्न आणि हे रिटर्न एवढे फाईल करायचे आहे. तर अशी जर मेल केली, ऍक्च्युली ना हे सध्याची मेलचं प्रकरण काय चालू आहे, अजून रजिस्ट्रेशनची युटिलिटी फुलफ्लेज सुरू झालेली नाही. ज्यावेळी रजिस्ट्रेशनची युटिलिटी फुलफिल होईल, फुलफ्लेज सुरू होईल, त्यावेळी त्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये कमेन्समेंट ऑफ बिझनेसची डेट दिलेली आहे. बाय डिफॉल्ट त्या दिवसापासून आपण त्याची रिटर्नची पिरियडिसिटी तयार करणार आहे ऑब्लिगेशन. त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीत ते रजिस्ट्रेशन फुलफ्लेज चालू नसल्यामुळं ज्या डीलरची अशी लायबिलिटी स्प्रेड ओव्हर झाली असेल 2 वर्षामध्ये मागच्या, तर फक्त एक मेल करायची त्या ईमेल आयडीवर, मेल केली की आम्ही त्याचे रिटर्न ऑब्लिगेशन क्रिएट करून देऊ, काही इश्यू नाही. ठीक आहे, थँक्यू सर. ओके, थँक्यू. आणखी कोणाला प्रश्न आहे? हॅलो, कोणाला? अहमदनगर काही प्रश्न आहेत का? बोला. हा हा बोला बोला. आवाज तुमचा फार कमी येतोय, थोडं क्लोज याल प्लीज माईकच्या. हा बोला. सर तुमचा आवाज खरंच खूप कमी येतोय मला. परचेस काय म्हणताय? परचेस गुड्स रिटर्न नाही, परचेस बायफर्केशन आपण ज्यावेळेस टाकतो. परचेसला आपण काय टाकतोय? बायफर्केशन. तर त्याच्यामध्ये टॅक्स अमाऊंट ज्यावेळेस आपण मॅन्युअली टाकायची आहे, हा हा, तर ती राउंडिंग ऑफ मुळे 1 रुपयाने जास्तीची झाली. परचेस मध्ये एक्सपेक्टेड आहे की जेव्हा तुम्ही पर्सेंटेज चूज कराल 5%, आणि तुम्ही समजा 5.5% उदाहरणार्थ घेतो मी, 5.5% तुम्ही टॅक्स रेट सिलेक्ट केला आणि 105.50 रुपये ऍक्च्युअली आता त्याला त्याने पे केलेला असेल, तर आता जी त्याने 100 रुपये टाकले आणि 5.5 आहे, त्याला राऊंड अप करून 6 टाकले तरी चालेल, पण 6 रुपये 10% पण चालणार नाही. बायफर्केशन करताना हॅलो हॅलो बोला. अहमदनगर बोला. हॅलो रायगड, रायगड प्लीज. हा रायगड बोला. हा आवाज येतो का सर? आवाज येतोय, बोला बोला. हा एकाने रजिस्ट्रेशन घेतले. हॅलो रायगड, आवाज कट होतोय, आवाज कट होतोय तुमचा. हॅलो रायगडचा आवाज कट होतोय. हा बोला. 24 एप्रिलचा इफेक्ट आहे. आवाज येत नाही रायगड. हा एक मिनिट. रायगड प्रश्न तुमचा. हा हॅलो, तिकडे मोठ करा. विचारा तुमचा प्रश्न. हा 24 एप्रिलचा इफेक्ट आहे. 24 एप्रिल सोळा. विचारा रायगड, विचारा. खूप गरज. हा 24 रायगडचा नंबर घेतलेला आहे. सांगा कोण आहे? आता बोला, आवाज येतोय. येतोय ना सर? हा हा, आता पूर्ण येतो आवाज. बोला बोला.
हा 24 एप्रिल 16 इफेक्ट आहे, एकाने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे मान्य, एप्रिलचं रिटर्न व्हॅलिडेट फाईल करायचं आहे, रिटर्न व्हॅलिडेट होतो अपलोड करताना मेसेज येतो पिरियडिसिटी नॉट करेक्ट. ओके 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 हा परंतु अपलोड जसा मेसेज येतो पिरियडिसिटी नॉट करेक्ट. ओके ओके त्याला टीन नंबर देऊन त्याला एमएट ऑटोमेशनला मेल करायला सांगा, मी ते चेक करतो आणि त्याला पुन्हा मेल करतो. फक्त एक आहे त्याला थोडं प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या, कधी जर एखाद्या वेळी तुम्ही मेल केला आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो की ते क्वेरी रिझॉल्व्ह झाली, तर डीलरला ब्राउझर आहे ना त्याची हिस्ट्री आधी डिलीट करायला सांगाल. बरेच वेळा त्याचा इफेक्ट दिसत नाही हिस्ट्री डिलीट केल्याशिवाय, पण अशा ज्या काही स्ट्रे केसेस आहे ज्याच्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन झालंय. पण आता नवीन रजिस्ट्रेशन एप्रिल महिन्यात घेतलं, बघा नवीन युटिलिटी ही मे महिन्यात सुरू झालेली आहे, बरोबर आहे ना? एप्रिल महिन्याचा प्रॉब्लेम याल नको, जर आला असेल समजा तरी चलो मी त्याला एमएट ऑटोमेशनला मेल करायला सांगा टीन नंबरवर, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. व्हॅलिडेट होते रिटर्न पण अपलोड करताना मेसेज येतो पिरियडिसिटी. बिलकुल बिलकुल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तो मेल करायला सांगा टीन नंबरची क्वेरी रिझॉल्व्ह. थँक्यू सर. हा अहमदनगर तुमचा इश्यू रिझॉल्व्ह झाला का? अहमदनगर गुणवंत बोंडे, गुणवंत बोंडे तुम्ही अहो, लोकेशनचं नाव टाका ना. गुणवंत बोंडे कुठचे कसं कळेल आम्हाला महाराष्ट्रातून? हा अच्छा आवाज येत नाही मोबाईलवर. बोला. हॅलो. हा सर ठाणे बोलतो. हा ठाणे बोला बोला. सर सीएचटी रिटर्न मध्ये गुड्स रिटर्न जे आहे ते निगेटिव्ह अमाऊंट घेत नाही. हा कारण आपण आपण सर्क्युलर मध्ये क्लिअर केलेलं आहे की सीएसटी रिटर्नच्या बाबतीत गुड्स रिटर्न क्लेमचा कोणताही आपण बदल केलेला नाही. या आधी सीएसटी मधले गुड्स रिटर्न जसे होते ना तसेच्या तसे क्लेम करायचे, त्यामुळे सीएसटी मध्ये तुम्हाला निगेटिव्ह फिगर कुठे टाकण्यात येणार नाही आणि सीएसटीचे निगेटिव्ह फिगर आपण ऍक्सेप्ट करणार नाही. येस सर. येस सर. ओके सर दुसरा आणखी एक प्रश्न होता. बोला बोला. हॅलो. हा बोला. 233 रिटर्न मध्ये माझा डीलर एक जो आहे टॅक्स क्लेम करत नाही गुड्स रिटर्न मध्ये, त्यावेळेस तो झिरो अमाऊंट टाकून ती व्हॅल्यू टाकत असतो कॉलम नंबर आर्टिकल नंबर 12 ला, ते एक्सेप्ट होत नाही घेत नाहीत. नाही 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 जर समजा ऑलरेडी गुड्स रिटर्न मध्ये फक्त नेट असेल आणि टॅक्स झिरो असेल, झिरो परसेंट सिलेक्ट केलं ना, तुम्ही काय करा जिथं इफेक्टिव्ह टॅक्स रेट साठी दोन ग्रे फील्ड दिलेले आहेत ना तिथं झिरो टाका, झिरो टाका आणि नेट मध्ये नेट अमाऊंट हा नेट मध्ये तुमची अमाऊंट टाका, आपोआप ती ऍडजस्ट होईल. आणि जर तसं काही होत नसेल तर एक्सेल फाईल मला एमएट ऑटोमेशनला मेल करा, मी 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 एक्सप्लेन करू सांगेल. ओके. आणखी